नमस्कार, जय हिंद मित्रांनो. चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर करत चला. आपल्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा काहीतरी शिकायला मिळेल. एज्युकेशनल पर्पज, व्यवसाय कोणता करावा, काही करावं, तसेच असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही आमचं मराठी इन्व्हेस्टमेंट टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसेच मित्रांनो, तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये अपस्टॉक आणि झेरोधाची लिंक दिली आहे. तुम्ही तिकडे जाऊन अकाउंट ऑनलाईन ओपन करू शकता, जिकडे बरंच काही तुम्हाला शिकायला मिळेल आणि अर्निंग करता येईल. मित्रांनो, बाय किंवा सेल हे सांगत नाही व्हिडिओ, हे सगळे एज्युकेशनल पर्पज असतात. पण कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्यावा, ही माझी विनंती असेल मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण टॉप 5 स्टॉक्स, जे स्टॉक्स आपल्याला बाय सुद्धा करता येतील, त्याची प्राइस आपल्या आवाक्यातली असेल. एकदम हाय प्राइसचे स्टॉक आपण या व्हिडिओमध्ये घेतले नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये, आणि जे जवळपास आपल्यासारख्या सामान्य इन्व्हेस्टरला बाय करता येतील, हे स्टॉक डिव्हिडंड देणारे सुद्धा आहेत मित्रांनो. ऑलरेडी मी याच्यावरती सेपरेटली व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मला सांगण्याचं, हा व्हिडिओ बनवायला घेण्याचं कारण असं आहे की डिव्हिडंड सुद्धा चांगली कंपनी देतात ह्या ज्या 5 कंपन्या आहेत. तसेच या कंपन्यामध्ये, या सर्व स्टॉकमध्ये आणि आपल्या इंडियन मार्केटमध्ये सुद्धा एक मोठा करेक्शन आलेला आहे, आणि करेक्शन आल्यानंतर स्टॉक हे डीपमध्ये बाय करायचे असतात. त्यामुळे डीप मध्ये बाय केलेला फायदा हा असतो की आपल्याला स्विंग ट्रेडिंग असेल, तसेच लॉंग टर्म इन्व्हेस्ट असेल, या गोष्टीमध्ये आपल्याला चांगले प्रॉफिट, चांगलं अर्निंग करता येतं. हे माझं सर्वात महत्त्वाचं सांगणं आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस मार्केटमध्ये करेक्शन येतं त्यावेळेस आपण या संधीचा, मिळालेल्या ह्याचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, कोणते स्टॉक हे बघूयात आपण. मित्रांनो, स्टॉक बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी ऑलरेडी बरेच व्हिडिओच्या माध्यमातून आणि प्रत्येक व्हिडिओत सांगण्याचा प्रयत्न करतो की डीप मध्ये बाय करणं, करेक्शन आल्यानंतर, तसेच फंडामेंटली स्टॉक चांगलं निवडणं हे गरजेचं आहे. तर एक नंबरचा स्टॉक आहे गेल इंडिया लिमिटेड. तर बघू शकता मित्रांनो, जो हायेस्ट एका महिन्यापूर्वी या स्टॉकचा जो लागला होता तो 145, आणि तिथनं जे करेक्शन एका महिन्यामध्ये आलं स्टॉक, आजच्या दिवशी हा 129.50 रुपये 50 पैशाला स्टॉक मिळत आहे. गॅस डिस्ट्रीब्युशनचं काम करणारे गेल इंडिया लिमिटेड. त्यामुळे मित्रांनो, या कंपनीची मार्केट कॅप आहे 57,503 कोटीची. लार्ज कॅप कंपनी आहे, जबरदस्त प्रॉफिट आपल्याला देऊ शकते हा स्टॉक. कंपनीचा पीई रेशो आहे 9.37. 90% अनालिस्ट सांगत आहेत की तुम्ही या स्टॉक मध्ये गुंतवणूक करू शकता. प्रमोटरचं होल्डिंग बघूया मित्रांनो. तर असे स्टॉक बाय करणं आपल्याला फायदेशीर का असतं? तर मित्रांनो, डीप मध्ये बाय केल्यानंतर तुम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट बुक करू शकता, किंवा लॉंग टर्म साठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला वाटत असेल की बाबा स्विंग ट्रेडिंग सारखं, म्हणजे समजा तुम्ही 129 बाय केला, आणि आता एक मिनिट इकडे तुम्हाला दाखवतो की सध्याला जे यामध्ये एका महिन्यामध्ये जे करेक्शन आलं आहे, तर डीप मध्ये बाय केलेला फायदा असा असतो की तुम्ही 145 जो हायेस्ट इकडे गेलेला स्टॉक 129 बाय करता, आणि 140 किंवा 145 गेल्यानंतर तुम्ही सेल जरी केलो तर त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. की तुम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये डीप मध्ये बाय करता आणि वरती आला स्टॉकचा तो प्राइस, की तुम्ही सेल केल्यानंतर तुम्हाला तिथे चांगले अर्निंग होऊ शकते. मग तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी ठेवू शकता किंवा लॉंग टर्म साठी सुद्धा ठेवू शकता. त्यामुळे मित्रांनो, पण झेपेल एवढी रिस्क घेणं गरजेचं आहे, पेशन्स असणं गरजेचं आहे, आणि थांबणं सुद्धा गरजेचं आहे. टोटल रेव्हेन्यू मध्ये बघूयात मित्रांनो आपण, जे कंपनीचा टोटल रेव्हेन्यू मागील 2 वर्षांमध्ये चांगला होता, 2021 टोटल रेव्हेन्यू मध्ये याची घट झालेली दिसून आली. जवळपास 60,210.92 कोटीचा टोटल रेव्हेन्यू दिसून आला. नेट इन्कम मध्ये सुद्धा 2020 वाढ झाली होती, पण 2021 जवळपास इकडे ऍव्हरेज राहिलेला आहे, थोडीशी घट झालेली दिसून आली. आणि डिव्हिडंड सुद्धा मित्रांनो कंपनी चांगला देते. इकडे 5 रुपये 2021 दिला आहे, 2020 6.40 रुपये आणि 2019 3.57 रुपये.
प्रमोटरचं होल्डिंग बघूयात. या स्टॉकचं जवळपास प्रमोटरचं होल्डिंग 51.85% आहे, म्हणजे जबरदस्त होल्डिंग आहे. तसंच म्युच्युअल फंड वाल्यांचं सुद्धा 9.17% होल्डिंग आहे. त्यामुळे मित्रांनो, जिकडे असे होल्डिंग चांगले असतात त्या स्टॉककडे बाय करणं गरजेचं असतं, आणि डीपमध्ये बाय केलेला आणखी फायदा होऊ शकतो. दोन नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. हा स्टॉक सुद्धा मित्रांनो जवळपास एका महिन्यामध्ये जर आपण मागच्या बघायचं झालं तर जवळपास चांगलं मोठं करेक्शन आलं आहे, आणि बऱ्यापैकी हा स्टॉक सुद्धा 130 हायेस्ट जाऊन आला आहे. आणि या स्टॉक मध्ये जवळपास 112.85 ची सध्याची करंट प्राइस चालू आहे, म्हणजे डीप मध्ये आपण बाय करत आहोत. आणखी एनर्जी ऑइल अँड गॅस बघू शकता, इकडे रिफायनिंग अँड मार्केटिंग ही एक काम करते इंडियन ऑइल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड. लार्ज कॅप कंपनी आहे मित्रांनो, जवळपास 1,06,238 कोटीची मार्केट कॅप आहे. कंपनीचा पीई रेशो आहे 4.91, 78% अनालिसिस सांगत आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. फायनान्शियल मध्ये जर बघायचं झालं तर मित्रांनो 2019 आणि 20 आणि 21 जर ट्रेंड बघायचा झाला तर 2019 रेव्हेन्यू भरपूर होता, त्यामध्ये घट होऊन इकडे घट झालेली दिसली 2020 आणि 2021 सुद्धा टोटल रेव्हेन्यू मध्ये घट झाली यांच्या. आणि नेट इन्कम मध्ये बघायचं झालं तर जवळपास 2019 नेट इन्कम 17,376 कोटी होतं, पण इकडे 2020 घट झालं त्यांच्या -893. व मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जे कोविडचा फटका जबरदस्त बसला, कारण यांचं डिझेल वगैरे पेट्रोल किंवा असे जे ऑइल संबंधित जे यांचे बिझनेस आहेत त्यामुळे मोठा फटका त्या मधल्या काळामध्ये बसला, कारण वाहनं जवळपास बऱ्यापैकी बंद होती, बाकीचे चालू होती म्हणजे इमर्जन्सी सेवेमधले. त्यामुळे मित्रांनो इकडे फटका बसला. पण एक गोष्ट 2021 नोटीस झाली या कंपनीमध्ये की यांचं जे अर्निंग आहे म्हणजे टोटल रेव्हेन्यू जरी घटला असला तर प्रॉफिटमध्ये वाढ झालेली दिसून आली. 21,638.21 कोटीचा जवळपास प्रॉफिट झालेला यांना नेट इन्कम दिसून आला, आणि डिव्हिडंड सुद्धा कंपनीने 12 रुपये दिला आहे प्रत्येक शेअर मागे आपल्या शेअर होल्डर्सला. त्यामुळे मित्रांनो डिव्हिडंड देणारी कंपनी आहेत. आणि दोन्ही कंपन्या आता ज्या आपण बघितल्या की गेल इंडिया लिमिटेड आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, तर या दोन्ही कंपन्या सुद्धा डिव्हिडंड चांगला देतात आणि चांगले रिटर्न सुद्धा देतील. तीन नंबरची कंपनी आहे एनटीपीसी लिमिटेड. मित्रांनो तुम्ही बघू शकता करंट प्राइस चालू आहे कंपनीची 125.55 रुपये. यामध्ये या स्टॉक मध्ये सुद्धा करेक्शन आलेलं दिसून आलं, आणि या स्टॉक मध्ये जवळपास 137 रुपयाला मिळणारा हा स्टॉक आपल्याला 125.55 रुपयाला मिळत आहे. आणखी डीप मध्ये गेला तर आणखी इकडे सुद्धा तिकडे तुम्ही बाय करू शकता. पॉवर जनरेशन म्हणजे पॉवर वरती काम करणारी कंपनी आहे. पॉवर जनरेशनचं 88% अनालिसिस सांगत आहे, तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. फायनान्शियल ट्रेंड जर बघायचा झाला कंपनीचा तर इकडे बघू शकता टोटल रेव्हेन्यू जो 2019, 2020 आणि 2021 तिन्ही वर्षामध्ये मित्रांनो या स्टॉकच्या टोटल रेव्हेन्यूमध्ये या कंपनीच्या वाढ होत गेलेली आहे. तसेच नेट इन्कम मध्ये इकडे बघू शकता 13,736 होतं, 2020 घटलं, आणि परत 2021 इकडे नेट इन्कम मध्ये वाढ झाली, आणि त्यांच्या अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे 14.94. मित्रांनो ज्या कंपनीचं नेट इन्कम टोटल रेव्हेन्यू आणि अर्निंग पर शेअर हे चांगलं असतं तिकडे मित्रांनो होल्डिंग करण्याचे चान्सेस सोडायचे नसतात, तिकडे डीप मध्ये बाय करायचं असतं, कारण असे स्टॉक्स आपल्याला चांगले रिटर्न्स लवकर देऊ शकतात आणि लॉंग टर्म मध्ये सुद्धा जबरदस्त रिटर्न देतात. आणि या कंपनीने 2021 6.15 रुपये डिव्हिडंड दिला आहे. त्यामुळे मित्रांनो तिन्ही कंपन्या आपण जे बघितल्या गेल इंडिया लिमिटेड तसेच IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि NTPC लिमिटेड या तिन्ही कंपन्यांनी चांगले रिटर्न्स तर देणारच, आणि फंडामेंटली मजबूत आहेत, आणि डिव्हिडंड सुद्धा कंपन्या ह्या तिन्ही पण देतात. चार नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो REC लिमिटेड. जर बघायचं झालं तर या कंपनीचा करंट प्राइस चालू आहे शेअर्सचा या 131.30 रुपये, आणि मागील एका महिन्यापासून जो हा स्टॉक मध्ये करेक्शन आलं ते 141.40 पैशावर डायरेक्ट हायेस्ट एका महिन्यामध्ये गाठला होता याने, आणि हा नंतर जबरदस्त यामध्ये करेक्शन आला आहे. त्यामुळे इकडे बघू शकता कंपनी जे आहे REC लिमिटेड फायनान्शियल स्पेशलाइज्ड फायनान्स मध्ये काम करणारी कंपनी आहे. 100% अनालिसिस्ट सांगत आहेत की तुम्ही यामध्ये सध्या गुंतवणूक करू शकता.
फंडामेंटली जी कंपनी मजबूत असेल तिकडे गुंतवणूक नक्की करावी. 2019 ला आणि 20 ला इकडे वाढ झालेली दिसून आली, त्यामध्ये आणखी जबरदस्त वाढ 2021 ला यांच्या टोटल रेव्हेन्यू मध्ये दिसून आली. थोडस स्क्रीन झूम करतो, नंतर इकडे बघू शकता त्यांच्या नेट इन्कम मध्ये सुद्धा मित्रांनो 2021 ला जबरदस्त वाढ झाली. 8378.24 कोटीचा नेट इन्कम झालेला आहे त्यांचा. अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा तुफान वाढ झाली, 42.42 इकडे बघू शकता. आणि कंपनीने यावर्षी हायेस्ट डिव्हिडंड जो दिला मित्रांनो आपल्या कारकिर्दीमध्ये तो 12.71 रुपये इकडे बघू शकता. त्यामुळे अशा कंपनीमध्ये आपण जे चारही कंपनीचे आताचे स्टॉक बघितले, चारही कंपनीने आपल्याला जबरदस्त डिव्हिडंड देणारे स्टॉक आपण बघितलेले आहेत. फंडामेंटली जबरदस्त मजबूत कंपन्या आहेत या सुद्धा चारही. आताच्या आपण एक नंबरला होती आयओसी लिमिटेड, तसेच दोन नंबरला होती गेल इंडिया लिमिटेड, तीन नंबरला होती मित्रांनो एमटीपीसी लिमिटेड आणि चार नंबरला आरईसी लिमिटेड. बघू शकता जबरदस्त तुफान या कंपनीने आपल्याला रिटर्न्स तर दिलेले आहेतच, शिवाय मित्रांनो डिव्हिडंड सुद्धा चांगले दिलेले आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे स्टॉक आपल्याला आता करेक्शन आल्यामुळे डिपमध्ये बाय करायला मिळत आहे, त्याची संधी सोडू नका. जबरदस्त प्रमोटरचं होल्डिंग सुद्धा 52.63% आहे आणि म्युच्युअल फंडवाल्यांचं 9.29%. मित्रांनो बघू शकता जिकडे म्युच्युअल फंडवाल्याचं प्रमोटरचं होल्डिंग असेल तिकडे संधी सोडायची नसती, हे मी परत आणि परत सांगतो. 5 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो पॉवर ग्रीड. आणखी एक स्टॉक सांगायचा राहून जाईल तर कदाचित मग तो सुद्धा मी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो जवळपास पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, तर हा स्टॉक आपल्याला बाय करायचा आहे. यामध्ये एवढं करेक्शन, एक मिनिट सॉरी, इकडे करेक्शन आलेलं दिसलं नाही, पण हा स्टॉक मित्रांनो आपल्याला आणखी चांगल्या भावामध्ये मिळत आहे. या स्टॉकला लॉंग टर्म साठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच ठेवा. पहिले 4 सुद्धा ठेवू शकता, पण जिकडे तुम्हाला वाटतं स्विंग ट्रेडिंग सारखं जिथे प्रॉफिट बुक करायला पाहिजे तिकडे करू शकता. पण हा स्टॉक मला वाटतं की टाटा पॉवर आणि हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी नक्कीच ठेवायला पाहिजे. मित्रांनो पॉवर अँड पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनचं काम करते, 72% अनालिसिस सांगतात तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फायनान्शियल ट्रेंड बघूयात आपण मित्रांनो. जवळपास रेव्हेन्यू कंपनीचा जवळपास प्रत्येक वर्षी मागील 3 वर्षांमध्ये वाढतच गेलेला आहे. नेट इन्कम मध्ये सुद्धा जबरदस्त वाढच होताना दिसून येत आहे आणि कंपनी डिव्हिडंड सुद्धा आणि अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा यांच्या वाढ झाली आहे आणि कंपनीच्या डिव्हिडंड मध्ये सुद्धा वाढच होताना दिसून येते. हालांकी जसं तुम्ही बघू शकता 7.50 पैसे 7.50 रुपये इकडे दिला होता 2020 ला, थोडासा कमी इकडे दिला 7.31 रुपये. पण आपण ज्या कंपन्या बघितल्या 5 कंपन्या जबरदस्त डिव्हिडंड देणाऱ्या आहेत लॉंग टर्म इन्व्हेस्टसाठी, या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकता. स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकता कारण डीपमध्ये बाय करायला मिळत आहेत. आणि मित्रांनो शेवटचा स्टॉक आणखी एक सांगतो या स्टॉकमध्ये, याच व्हिडिओमध्ये कव्हर करतो कारण तो सांगितलाच नाही, तर तुम्ही म्हणसाल की टायटलमध्ये 5 सांगितले, पण मित्रांनो हा स्टॉक याच्याशिवाय आपला पोर्टफोलिओ पूर्ण होणार नाही कोणाचाच, तो म्हणजे टाटा पॉवर लिमिटेड. टाटा पॉवरला मित्रांनो जाता जाता कव्हर करून घेऊयात या स्टॉकमध्ये. पण हा स्टॉक जबरदस्त आहे मित्रांनो, स्टॉक आपल्याला एकदम जबरदस्त करेक्शनमध्ये मिळत आहे आणि हा स्टॉक मला वाटतं जवळपास आपण 1 नंबरला घ्यायला पाहिजे होता, आपण शेवटला घेतोय कारण ही तसंच आहे. टायटलमध्ये नसताना सुद्धा हा स्टॉक मी तुमच्यासाठी सजेस्ट करतो कारण मागील 1 महिन्यामध्ये जवळपास 252 रुपयाला मिळणारा हा स्टॉक आज 215 रुपयाला मिळत आहे. लार्ज कॅप कंपनी आहे मित्रांनो, जवळपास बघू शकता 68,955 कोटीची मार्केट कॅप आहे. त्यामुळे या स्टॉकला नक्की बाय करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद.